प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीची मॉडर्न हायस्कूल ही शाळा माननीय गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांनी 1934 साली स्थापन केली आणि पहिली ही शाळा आहे संस्थेची, म्हणून हिला मातृशाळा असं म्हणतात संस्थेची. त्यावेळेला एकच शाळा होती, पण आता नंतर कारिंकर सरांनंतर आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर गजानन एकबोटे सरांनी त्याची धुरा सांभाळली आणि आता संस्थेच्या 65 शाखा आहेत. आणि ही शाळा पहिली असल्यामुळे आणि कार्याध्यक्ष आमचे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्या शाळेकडे त्यांचं जातीने लक्ष असतं आणि त्यामुळे शाळेची उत्तुंग भरारी अशी होतीये. या शाळेमध्ये पहिली ते दहावी आणि माध्यमिक ही शाळा असल्यामुळे आता सध्या 5वी ते 10वी असे 32 वर्ग आहेत आणि या 32 वर्गामधून मराठी आणि सेमी इंग्रजीचं शिक्षण दिलं जातं आणि सगळा सेवक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि शिक्षक वर्ग हा खूप आपल्या ह्याच्यामध्ये प्रवीण आहे, त्यामुळे मुलांच्या अध्यापनाकडे आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे हे सगळेजण जातीने लक्ष देत असतात. शाळेतली जी मुलं आहेत ती आजूबाजूच्या परिसरातनं, म्हणजे गावठाण आहे, नंतर शिवाजीनगर पोलीस चौकी आहे, त्या भागात नेत असतात, वडारवाडी वगैरे या भागात नेतात, पण तरीसुद्धा त्यांच्या घरची पार्श्वभूमी शैक्षणिक जास्त नसूनसुद्धा शिक्षक हे पूर्ण प्रयत्न करत असतात आणि शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना आणण्यासाठी जमेल तसे प्रयत्न चालू असतात. काही वेळेला त्यांना आर्थिक मदत दिली जाते, काही वेळेला त्यांना शैक्षणिक साहित्य दिलं जातं. शाळेमध्ये शालेय पोषण आहारातर्फे दुपारचं जेवण दिलं जातं, त्याच्यामध्ये खिचडी असते आणि त्यांना पूरक आहारही आठवड्याला दिला जातो. यामुळे मुलांचं प्रकृती जी आहे तर ती व्यवस्थित राहते, आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं. त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण त्यांच्यासाठी वेगवेगळी व्याख्यानं आयोजित करतो, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो, जशा की स्मरणशक्ती स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, करमणूक व्हावी म्हणून थोडंसं रांगोळी, टॅटू, मेहंदी, पाककला स्पर्धा या सगळ्या मुलांसाठी आपण आयोजित करत असतो. तसंच शारीरिक स्वास्थ्य चांगलं आहे का हे बघण्यासाठी आपण क्रीडास्पर्धांचं आयोजन करतो आणि त्या क्रीडास्पर्धा अतिशय जोमाने होत असतात. यामध्ये आपल्या शाळेमध्ये 4 हौस आहेत, 4 रंगाचे, एक पिवळा, लाल, हिरवा आणि निळा, त्या हाऊस वाईज स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यामुळे मुलांमध्ये कुठेही एका वर्गातून दुसऱ्या वर्गाची जी स्पर्धा असते तशी न राहता एकोप्याने ती मुलं खेळतात. वेगवेगळ्या रंगाची मुलं वेगवेगळ्या तुकड्यांमधली एकत्र येतात आणि ती स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडते. रस्सी खेच ही या शाळेचं वैशिष्ट्यपूर्ण अशी स्पर्धा आहे की जी फार कमी प्रमाणात हल्ली घेतली जाते, पण आपल्या शाळेमध्ये ती आवर्जून घेतली जाते 5वी ते 10वीच्यापर्यंतच्या सगळ्या मुलांसाठी. तसंच मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतरही ज्ञान व्हावं यासाठी आपण ग्रंथालय जे आहे, वाचनाची गोडी हल्लीकडे खूप कमी व्हायला लागलेली आहे आणि आपण नेहमी असं म्हणतो की वाचाल तर वाचाल, तर म्हणून आपण ग्रंथालयाचा तास ठेवलेला आहे आणि त्यासाठी आपले माजी विद्यार्थी जे आहेत 66-67 बॅच, त्यांनी शाळेला 15 ई टॅब दिलेले आहेत. त्या ई टॅबमधून मुलं वाचन करतात, मुलं ग्रंथालयात जाऊन वाचन करतात, ऑफ तासांना त्यांना वर्गामध्ये वाचन पेटी पाठवली जाते आणि त्याशिवाय मुलांना एक प्रोत्साहन किंवा वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाढदिवसाला सुद्धा पुस्तकं भेट देण्याचं आवाहन त्यांना केलं जातं आणि ते ग्रंथालयाला पुस्तकं भेट देतात. यावर्षी आम्ही ग्रंथ प्रदर्शन पण आयोजित केलं होतं आणि त्या ग्रंथ प्रदर्शनाला बाहेरचे प्रकाशकसुद्धा बोलवले होते, बालभारती, उत्कर्ष यासारखे प्रकाशक आले होते आणि त्यांनीसुद्धा खूप कौतुक केलं आणि मुलांनी खूप पुस्तकांची खरेदी केली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला 25,000 रुपयांची पुस्तकं भेट दिलेली आहेत आणि त्यांनी असं सांगितलेले आहे की मुलांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठी आम्ही पाहिजे ते प्रयत्न करू. तसंच आता शाळेच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण वर्गांमध्ये CCTV बसवलेले आहे आणि CCTV जे आहे त्याच्यावरून प्रत्येक वर्गामध्ये पॅसेजमध्ये काय चाललेलं आहे हे आम्हाला कळतं आणि त्याच्यामुळे खूपच शिस्तीला चांगला उपयोग होतो आहे त्याचा आणि वर्ग जे आहे त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो आहे. आपल्याकडे 2 बोथ वे वर्गवाणी आहे, म्हणजे आपण इथून सूचना दिली की ती वर्गामध्ये ऐकायला जाते आणि तसंच वर्गामध्ये जे होतं आहे तेही ऑफिसमध्ये ऐकायला येतं. त्यामुळे वर्गामध्ये जर काही गडबड असेल, काही चाललेलं असेल तर आम्ही बटन चालू करून बघू शकतो
त्या वर्गामुला सूचना माई करून देऊ शकतो. तसंच त्यांना वेगवेगळ्या पेनड्राईव्हद्वारे आपण काही सीडीज वगैरे ज्या आहेत त्या पण ऐकवू शकतो. पेनड्राईव्ह कथा वगैरे ज्या आहेत त्या ऐकवता येतात आपल्याला. 61 साली एस एस सी झालेले जे आहेत त्यांनी शाळेला 15 ई लर्निंगचे सेट भेट दिलेले आहेत. त्यामध्ये 55-inch टी व्ही आहे आणि जी केचं सॉफ्टवेअर त्यांनी लोड करून दिलेलं आहे. आणि 15, 5, 6, 7 या वर्गांमध्ये ते आपण इन्स्टॉल केलेलं आहे. आणि वर्गांमध्ये टी व्ही आणि फळा या दोघांच्याही माध्यमातून हे ई लर्निंगचं कार्य आता सुरू झालेलं आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला शाळेला बोथ वे वर्गवणी सिस्टीम दिलेली आहे. त्यामुळे आपण काही विशिष्ट वर्गांनाही सूचना देऊ शकतो त्यातनं सिलेक्ट करून. किंवा एखाद्या वर्गामधलं जर आपल्याला काही ऐकायचं असेल तर ती ऐकण्याचीही सोय त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. ऑफ तासांना जर मुलांना काही गाणी ऐकवायची असतील, कथा ऐकवायच्या असतील तर तेही आपल्याला त्यामुळे शक्य होतं. तर ही सिस्टीम खूप उपयुक्त आहे शाळेसाठी. तसंच माझी विद्यार्थ्यांनी आपल्याला वॉटर प्युरिफायर पण दिलेला आहे. त्यामुळे मुलांना जे आहे ते निर्जंतुक पाणी पिण्यासाठी मिळतं. तर हे माजी विद्यार्थी म्हणजे आपण म्हणतो की शाळेचे असेट आहेत आणि शाळेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. आपण मुलांना थोडंसं बाहेरचं ज्ञान व्हावं यासाठी वेगवेगळ्या भेटी घडवून आणतो. त्यामध्ये आपल्याला शस्त्र प्रदर्शन असतं त्याला आवर्जून आपण नेतो. त्याचप्रमाणे मुलांना माहीत असायला पाहिजे म्हणून आपण आयुकाची संस्था आहे पुण्यातली नामांकित तिथे मुलांना नेतो. मागच्या वर्षी आमच्या विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यार्थ्यांना एक चित्रकलेचं प्रथम पारितोषिक तिथे मिळालं होतं विज्ञान दिनाच्या दिवशी. आणि निबंधाचं सुद्धा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आपण क्रांती दिनाच्या दिवशी आपण देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे अशा महापुरुषांच्या स्मृतीस्थळांना भेट देतो आणि तिथे त्यांना व्याख्यानाचं आयोजन करतो. तसंच एड्स जी संस्था आहे नारी संस्था आहे त्याला दरवर्षी आपण मुलांना नेऊन आणतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्याचे एड्सची जी जागृती आहे ती घडवून येतं. तसंच व्यसनमुक्ती जी आहे त्याच्यासाठी तंबाखूचे दुष्परिणाम काय आहेत किंवा सिगरेट ओढण्याचे दुष्परिणाम काय आहेत यासाठी आपण मुलांना वेगळ्या ठिकाणी नेऊन व्याख्यानं आयोजित करतो. तसंच शाळेतही बोलवून आपण त्याचं प्रचार करत असतो. आगीच्या वेळेला आपण कुठले उपाय योजले पाहिजे आणि कुठली खबरदारी घेतली पाहिजे यासाठी अग्निशामक दलाची जी आहे सेफ किड्स नावाची एक संस्था आहे त्यांच्यामार्फत आपण अग्निशामक दलाची गाडी बोलवली होती आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण घेतलेलं होतं की कुठल्याही आपत्ती काळामध्ये शाळा एक 3 मिनिटांमध्ये रिकामी करून आपण एकत्र एका ठिकाणी जमणं हे त्याच्यातनं मुलांना चांगल्या रीतीने कौशल्य प्राप्त झालेलं आहे. तसंच बाहेरच्या स्पर्धा ज्या आहेत की ज्या आपल्या मुलांना माहीत असायला पाहिजे भारत विकास परिषद आहे त्यांच्यामार्फत राष्ट्रगीत हे देशभक्तीपर गीत आहे त्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला 4-5 वर्ष प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळतं आहे. भाषा फाउंडेशनतर्फे ज्या प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतली जाते त्याच्याही मध्ये आपल्याला पारितोषिक मिळालेलं आहे. भारत को जानो ही जी भारताविषयी असलेली स्पर्धा आहे भारताचा इतिहास तिथले प्रदेश तिची संस्कृती ही मुलांना माहिती व्हावी यासाठी आपण एक प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतो ती घेतली जाते. त्याच्यामध्येही आपल्याला सलग 2 वर्ष प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. तसंच भारताचे संविधान दिन तर आम्ही साजरा करतोच पण तरीसुद्धा संविधान माहीत असावं त्याच्यामधल्या गोष्टी माहीत असाव्यात मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या माहीत असाव्यात यासाठी आपण एक लेखी स्वरूपाची स्पर्धा घेतलेली आहे त्यांची. मुलांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी केली जाते. तसंच मुलांना माहीत असायला पाहिजे म्हणून जेव्हा वारकरी जातात पंढरपूरला ती वारी जी असते त्यांना शिधा देण्याचं कार्य मुलं करत असतात. दरवर्षी आपण मुलांकडून शिधा गोळा करतो कोरडा खाऊ गोळा करतो आणि तो वारकऱ्यांना देत असतो. NIE उपक्रम सकाळचे आमच्याकडे चांगल्या रीतीने घेतले जातात. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ह्या शासकीय रेखाकला स्पर्धा ज्या आहेत त्यांच्यामध्ये मार्गदर्शनपर व्याख्यानं आयोजित केले जातात. सकाळ बालकला चित्रकला स्पर्धा आहे ती आपल्या शाळेमध्ये आयोजित केली गेली. तसंच त्यांच्यामार्फत अभिवाचन कसे करावे नाटकाचे गोष्टीचे ते त्याची स्पर्धा घेतली गेली आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. तसंच नाट्यस्पर्धा ज्या आहेत त्याच्यामध्येही आपली शाळा नेहमी सहभागी होते. यावर्षी विशेष म्हणजे की जिल्हा परिषदेने जे आयोजित केलेल्या स्पर्धा होत्या नाट्यस्पर्धा त्याच्यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी
या तीनही प्रकारांमध्ये आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर हिंदी आणि इंग्रजी या दोन्हीही नाटकांना आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आमचे शिक्षक जे आहेत स्मिता पवार मॅडम आणि अमित उमासे सर यांना त्याचं श्रेय आहे. आमच्या शाळेचं वैशिष्ट्य आणखी एक म्हणजे की शाळेमध्ये आपण निवडणुका घेतो. या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण लोकशाही पद्धतीने आपण घेतो. म्हणजे मुलांना प्रचार करणे, नंतर चिन्ह वाटप करणे, त्याचप्रमाणे निवडणूक मतदान घेणे आणि मतमोजणी करणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुलांचा सहभाग असतो. आणि त्यातून आपण एक वर्गाचं मंत्रिमंडळ आधी तयार करतो आणि त्यानंतर शाळेचं एक मंत्रिमंडळ तयार करतो. आणि हे प्रधानमंत्री जे असतात किंवा पंतप्रधान जे आहे, उपपंतप्रधान असतात, आरोग्यमंत्री असतात, अभ्यासमंत्री असतात, स्वच्छता मंत्री असतात आणि शिस्तमंत्री असतात, अशी त्यांना जबाबदारी दिलेली असते. आणि ते शाळेच्या शिस्तीसाठी, आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचे असतात. किंवा कुणा कुठल्या मुलाला काही लागलं तर ही मुलंच आपापसात, त्यांना मोठी मुलं त्यांना सांभाळतात, त्यांना लगेच औषध लावणं, त्यांची वस्तू एखादी कुठेतरी गहाळ झालेली असेल तर ती शोधून देण्यासाठी मदत करणं, वर्गात जर कोणी नसेल तर ते वर्ग शांत ठेवणं, अभ्यास देणं, ही काम हे मंत्रिमंडळ करत असतं वर्गाचं. तर हे शाळेची निवडणुका हे आमचं खास वैशिष्ट्य आहे. शाळेमध्ये आपण मुलांना फारसं रांगोळी वगैरेचं ज्ञान नसतं असं म्हणतात, पण यावर्षी आम्ही मुलांसाठी खास एक रांगोळी प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये जवळपास 75 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारची रांगोळी आता ती मुलं काढू शकतात. तसंच पाककला स्पर्धासुद्धा मुलांसाठी आपण आयोजित करतो की जेणेकरून गॅसचा वापर न करता पदार्थ तयार करणे हे त्यांना आवडतं, म्हणून त्या स्पर्धेलाही मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. क्रीडास्पर्धेमध्ये आमची शाळा ही अव्वल आहे. क्रीडास्पर्धेमध्ये यावर्षी आपल्याला हॉकीमध्ये जिल्हा परिषदेची जी स्पर्धा झालेल्या होत्या त्याच्यामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि आगाखान पॅलेसच्या नुकत्याच झालेल्या या हॉकी स्पर्धेमध्ये आपल्या शाळेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आम्ही मागच्या वर्षी एक संगणक युग आहे त्याच्यासाठी आपण एक PPT बनवणे अशी एक स्पर्धा शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. तर वेगवेगळ्या शाळांमधनं आम्ही त्याच्या CD मागवल्या, अभ्यासावर ज्या PPT तयार केलेल्या आहेत त्याच्या, आणि त्याच्यातूनही क्रमांक काढून आपण त्यांना पारितोषिकं दिलेली आहेत. शाळेचं एक आणखीन वैशिष्ट्य म्हणजे शाळेला हॉस्टेल आहे. म्हणजे हॉस्टेलमध्ये मुलं आपल्या 70-80 मुलं असतात हॉस्टेलमध्ये आणि परगावाहून येऊन ती राहतात आणि 5वीपासून ती आपल्या शाळेमध्ये 10वीपर्यंत शिक्षण घेत असतात. तसंच आपले SOS जे आहे बालग्राम, जिथे मुलं अनाथ असतात, ज्यांना आई वडील नसतात, त्या मुलांचेही प्रवेश आपल्या शाळेमध्ये होतात आणि त्यांची योग्य ती काळजी आपण घेतो. काही यावर्षी तर आपण 1-2-3 शाला बाह्य मुलांना प्रवेश दिलेला आहे की ज्यांना कुठेही त्यांचा दाखला नाही आहे, काही नाही आहे, पण त्यांना अभ्यासाची ओढ आहे, शिक्षणाची आस आहे, त्या मुलांनाही आपण आपल्या शाळेमध्ये प्रवेश दिलेला आहे. पण ही अप्रगत मुलं जी असतात की ज्यांना कुठेही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही आहे आणि अभ्यासामध्ये त्यांची गती कमी आहे, अशा मुलांसाठी आपण शनिवारी जादा तास घेतो किंवा शाळा भरण्याच्या आधी त्यांना 1 पाऊण तास बोलवतो आणि त्यांच्याकडून लेखनाचा, वाचनाचा आणि मूलभूत क्रिया ज्या गणिताच्या आहेत त्यांचा सराव आपण करून घेतो. त्यामुळे शाळेमध्ये चांगली प्रगती दिसती आहे त्यांची आणि ती मुलंही त्याच्यामध्ये आवड त्यांना निर्माण झाल्यामुळे त्यांना चांगलं वाटतं. दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्यांच्यातर्फे स्कूल संसद घेतली गेली होती, त्यामध्ये आपल्या शाळेचा पंतप्रधान जो होता प्रतीक राक्षे त्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. नंतर चंद्रसूर्य रंगभूमी आहे, यांच्यातर्फे सुद्धा नाट्यस्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आपल्या शाळांमध्ये विज्ञान मंडळ आहे, त्या विज्ञान मंडळामध्ये मुलं वैज्ञानिक गोष्टी वाचतात, त्याच्यावर चर्चा करतात, तसंच फिनेल, नंतर सेंट, साबण बनवणे आणि त्याची विक्री करणे याचं कौशल्यही मुलांनी आत्मसात केलेलं आहे. मराठी साहित्य संमेलन जे भरलेलं होतं सासवडला आणि पिंपरीला, तिथेही आपली 100-100 मुलं नेऊन त्यांना ते साहित्य संमेलन कसं असतं हे दाखवलेलं आहे. त्यामुळे मुलांमध्ये सर्वांगीण प्रगती कशी होईल या बाजूने शाळा सर्वत्र प्रयत्न करत असते. त्यांच्या प्रगतीला, व्यक्तिमत्वाला उठाव आणावा यासाठी सदैव आमची संस्था आमच्या पाठीशी असते आणि आम्हाला सहकार्य मिळतं, त्यामुळेच आम्हाला हे सगळं सहज शक्य. आमच्या संस्थेच्या उभारणीत
ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे आमचे ताटके सर जे आहेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर 1962 साली जो पुण्याला पूर आला, पानशेतचा पूर आला, त्यावेळेला माननीय चाफेकर सर जे होते त्यांनी खूप अतुलनीय अशी कामगिरी केली आणि लोकांना खूप इथे आश्रय दिला शाळेमध्ये, त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. 2006 साली आमच्या शाळेतल्या शिक्षिका सौ मृगजा कुलकर्णी यांनाही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. यामध्ये महत्त्वाचा आणखीन एक उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे पालक शिक्षक संघ, तो सदैव आमच्या मदतीला असतो. आमच्या शाला समितीचे अध्यक्ष माननीय चित्तरंजन कांबळे सर आणि माननीय व्हिजिटर माननीय उद्धव खरे सर यांचाही आम्हाला नेहमी सपोर्ट असतो आणि त्यामुळेच आम्ही ही भरारी गाठू शकलेलो आहोत किंवा प्रगती साध्य करू शकलो आहोत. धन्यवाद.